नमस्कार मित्रांनो, मी नेहमी तुम्हाला सांगते की तुम्हाला ज्या कविता ऐकायच्या आहेत त्या तुम्ही नक्की आपल्या या चॅनलच्या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मी त्या इथे सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि आज त्याच पद्धतीने सोनाली वारिक आणि डॉक्टर दीपक यांनी फरमाईश केलेली गोविंदाग्रजांची प्रेम आणि मरण ही कविता मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवणार आहे. गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी, अत्यंत अल्प आयुष्यात त्यांनी जी साहित्य निर्मिती केली ती केवळ कमाल अशी होती. आणि प्रेम आणि मरण ही कविता अशीच एक फार अप्रतिम कविता आहे. या कवितेत एक सुंदर गोष्ट आहे जी तुम्हाला नक्की आवडेल. मी फक्त गोष्टीचा भावार्थ सांगते. गोष्टीचा भावार्थ असा आहे की एक वृक्ष आहे आणि महाकाय प्रचंड वृक्ष आहे. त्या वृक्षाचं मन जडलंय आकाशातल्या विजेवरती. सगळेजण त्याच्या आसपास ते त्याला सांगतात की हा वेडा हट्टय, हा तू सोडून दे, कारण वीज आणि झाड यांचं मिलन होऊ शकत नाही. जर ते झालं, जर ती तुझ्याकडे आली, तर त्याच्यात तुझाच विनाश ठरलेला आहे. पण तो म्हणतो क्षण एक पुरे प्रेमाचा. एक अत्यंत भव्य दिव्य प्रेम जर का मला करायला मिळणार असेल एका क्षणासाठी तर मला ते मान्य आहे. मला त्यानंतरचा मृत्यू मान्य आहे. पण असं सामान्यांसारखं खुरटं जीणं मला नको वाटतं. मला कायम ही कविता वाचताना पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कवितेचीही आठवण होते, कारण त्यात सुद्धा असंच एक भव्य दिव्य प्रेम त्याचं वर्णन केलंय. या कवितेतली भाषा अत्यंत श्रीमंत आहे आणि ही कविता थोडी मोठी आहे, पण माझी खात्री आहे ही कविता ऐकणं हा आपल्या सगळ्यांसाठीच एक फार सुंदर अनुभव असणार आहे. मी सुद्धा आज पहिल्यांदाच ही कविता सादर करते. काही चुकलं माकलं तर आपण रसिक सांभाळून घ्याल याची मला खात्री आहे. गोविंदाग्रज, प्रेम आणि मरण. कुठल्याशा जागी देख मैदान मोकळे एक पसरले. वृक्ष थोर एकच त्यात वाढला पुऱ्या जोमात सारखा. चौकडेच त्याच्या भवते गुडगापर झारे जगते तेथले. झुडपेच खुरट इवलाली मातीत पसरल्या वेली माजती. रोजती कैक उपजती आणखी मरती नाही त्या गणती. दादही अशांची नव्हती त्या प्रती. त्यासाठी मैदानात किती वेली तळमळतात सारख्या. परिकर्माचे विंदान काहीतरी असते आन संकडे. कोळत्या मुहूर्तावरती मेघात वीज लखलखती नाचली. त्या क्षणी त्याची या मनी तरंग तिझणी गोड तरी जहरी. प्रीतीच्या नवथर लहरी नकळता. तो ठसा मनावर ठसला. तो घाव जिघारी बसला प्रीतीचा. वेड पुरे लावी त्याला गगनातील चंचल बाला त्यावरी. जाती धर्म त्याचा सुटला संबंध जगाशी तुटला त्यापुढे. आशा ही कोठली काही राहिली नाही सारखा जाळी. ध्यास त्यास तिन्ही काळी एक तो. मुसळधार पाऊस पडला तरी कधी टवटवी त्याला येईना. जरी वारा करी थैमान तरी हले नयाचे पान एकही. कैकदा कळ्याही आल्या नच फुलल्या काही केल्या परी कधी. तो योग खरा हठ योग प्रीतीचा रोग लागला जाला. लागते जगावे त्याला हे असे. ही त्याची स्थिती पाहुनिया ती दीड वितीची दुनिया बडबडे. कुणी हसे कुणी करी कीव तडफडे कुणाचा जीव त्यास्तव. कुणी दया ही त्यावरी करीती स्वर्गस्थ देव मनी हसती त्या प्रती.
निंदिती कुणी त्या प्रती नजर चुकविती भीती ही कोणी जड जगास अवजड गोणी होई तो इश्काचा जहरी प्याला नशिबाला ज्याचा आला हा असा टोकाविण चालू मरणे ते त्याचे होते जगणे सारखे हृदयाला फसवणी हसणे जीवाला नकळत जगणे वरी वरी पटतना जगी जगपणा त्याचिया मना भाव त्या टाकी देवा तुनी दगडची बाकी राहतो या परी तपश्चर्याती किती झाली तिला ना गणती राहिली इंद्राचा इंद्रपदाला थरकाप सारखा सुटला भीतीने आश्चर्ये ऋषिगण दाटे ध्रुव बाळा मत्सर वाटे पाहुनी तो स्वतः तपो देवता काल संपता प्रकटली अंती वरब्रूही झाली वदती त्या प्रती तप फळास आले पाही मागजे मनोगत काही यावरी हो चिरंजीव लवलाही हो चिरंजीव लवलाही कल्पवृक्ष दुसरा होई नंदनी प्रळईच्या वटवृक्षाचे तुझ मिळेल पद भाग्याचे तरु असा तो वदे देवी सर्वदे हे ची एकदे हेटवी मजला जीविचा जीवाची बाला एकदा सांगती हिताचा गोष्टी देवांच्या 33 कोटी मगतया ही भलती आशा बारे सोडी तू वेड हे सारे घातकी स्पर्शासह मरण ही आणी ती तुझ्या जीवाची राणी त्या क्षणी ही अशी शुद्ध राक्षसी काय मागसी माग तू काही लाभले कुणाला नाही जे कधी तो हसे जरा उपहासे मग सवेच बदला खासे त्या प्रती निष्प्रेम चिरंजीवनते जगी दगडाला ही मिळते धिक्तया क्षण एक पुरे प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचा मग पुढे निग्रहे वदुनी शब्दहे अधिक आग्रहे जीव आवरुनी ध्यानस्थ बैसला फिरुनी वृक्षतो तो निग्रह पाहुन त्याचा निरुपाय सर्व देवांचा जाहला मग त्याला भेटायाला गगनातील चंचल बाला धाडिली धावली उतावीळ होत प्रीतीची जळती ज्योत त्याकडे कडकडे त्यावरी पडे स्पर्श जो घडे वृक्ष उन्मळला दुभंगून खाली पडला त्या क्षणी दुभंगून खाली पडला परी पडता पडता हसला एकदा हर्षाचा येऊनी लहरी फडफडुनी पाने सारी हासली त्या कळ्या सर्वही फुलल्या खुलल्या त्या कायम खुलल्या अजूनही तो योग खरा हठ योग प्रीतीचा रोग लागला जाला लाभते मरणही त्याला हे असे लाभते मरणही त्याला हे असे आणि गोविंदाग्रजांनी या कवितेच्या शेवटी 2 छोट्या ओळी लिहिल्या स्मरणार्थ तयाच्या ही बोलांची रान पालवी मराठी रसिकांसाठी गोविंदाग्रज पाठवी.
तर अशी ही प्रेम आणि मरण ही कविता मी आज तुम्हा सगळ्यांसाठी सादर केली. मला नक्की कळवा ही कविता तुम्हाला कशी वाटते. ही कविता म्हणण्याचा तसा फारसा सराव मला नाहीये, त्याच्यामुळे कदाचित काही मीटर मध्ये म्हणताना इकडचं तिकडं झालेलं असू शकतं. आपण सगळे समजून घ्याल याची मला खात्री आहे. तुम्हाला आणखीन कुठल्या कविता या चॅनलवरनं ऐकायला आवडतील हे मला नक्की कळवा. ही कविता कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि अर्थातच जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंट, शेअर, सबस्क्राईब, लाईक.